माळेफाटा येथे चिल्हेवाडी बंदिस्त नलिकेद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा शुक्रवारी 25 जानेवारी रोजी दुपारी दुसऱ्या टप्प्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. दरम्यान भूमिपूजन उरकून आळेफाटा येथील एका खासगी कार्यक्रमासाठी अजित पवार यांचा ताफा जात असताना आळेफाटा चौकात अजित पवारांना मराठा आंदोलकांकडून काळे झेंडे दाखवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी पोलिसांनी उद्धव ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे, शरद पवार गटाचे सूरज वाजगे यांच्यासह इतर सुधीर गोलप, अनिल गावडे, योगेश तोडकर, चंद्रभान गायकवाड, राजेश भोर यांना ताब्यात घेतले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे 26 तारखेला मराठा समाजासोबत मुंबईत पोहोचणार आहेत. मुंबईच्या गल्ली गल्लीत मराठा समाज असणार आहे. आम्हाला फक्त आरक्षण मिळाले पाहिजे, ते कुठेही दिलं तरी चालेल. मग लोणावळ्यात, नवी मुंबईत किंवा आझाद मैदानात दिलं तरी चालेल, असं मनोज जरांगे यांचे म्हणणे आहे. मराठा आंदोलक अजित पवार यांना दाखवण्याची शक्यता यापूर्वीच वर्तवण्यात आली होती, त्यामुळे सभेच्या पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. मात्र आळेफाटा चौकात अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, अजित पवार मुर्दाबाद, अशा घोषणा देण्यात आल्या. पिंपळवंडी येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. माजी आमदार शरद सोनवणे, पोलिसांनी उद्धव ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे, शरद पवार गटाचे सूरज वाजगे यांच्यासह इतरांना ताब्यात घेतल्यानंतर माजी आमदार शरद सोनवणे पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. त्यानंतर विघ्नहर साखर कारखाना चेअरमन सत्यशील शेरकर, मयूर पवार, संजय बोरचटे यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याच्या परिसरात गर्दी केली होती. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.